फॉक्सकॉन नंतर आणखीन एक प्रकल्प गुजरात मध्ये C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यामध्ये होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑक्टोबरला कोनशिलेचं उद्घाटन. नोटांवरील फोटोंचं राजकारण तापलं, नोटांवर शिवराय हवेत, नितेश राणेंची मागणी. राम कदमांकडून नोटांवर मोदींच्या फोटोचं ट्विट, तर काँग्रेसकडून आंबेडकरांच्या फोटोची मागणी. लवकरच गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं मोठं वक्तव्य. शौर्य दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला इशारा. नाशिक पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून नुकसानाची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, तर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर शिंदे गटाची टीका. बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वाद चिघळण्याची शक्यता, बच्चू कडूंवरील आरोपांची ईडी सीबीआय चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी, तर ठाकरे गटाकडून कडूंना खोचक टोले. ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडियाचा दुसरा विजय साजरा, टीम इंडियानं नेदरलँड्सचा 56 धावांनी उडवला धुव्वा, पाकिस्तान पाठोपाठ भारतानं नेदरलँड्सलाही हरवलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.